सेपरेशन लावून घेतो काही देवी ओलिया संघाने आणि सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे शाम स्पोर्ट धामंगाव संघाने. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला पंच आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. बघा चेंडू तुम्हाला पॅकेट मध्ये दिला जाईल, कुठल्या प्रकारे चूज बॉल नाही याची नोंद घ्यायचे. यानंतर गावी क्लब कामतगार आणि गावदेवी अंजूर आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे. जॉली क्लब कामतगार संघ मला वाटतं परिपूर्ण इथे दाखल झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे गावदेवी अंजूर संघाचा संघ नाही का, आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना शेखर मयेकर आणि त्याला साथ देण्यासाठी वसंत शेखर मयेकर आणि वसंत चला क्षेत्रक्षण लावून घ्या गावदेव ओली, मस्त वेळ घेऊ नका कारण चार षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा टायमिंग आम्ही दिलेला आहे आणि चार षटके 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे त्याची नोंद घ्यायची आहे. बघा भारतीय वेळेनुसार सकाळीचे जवळजवळ 11:10 झालेले आहेत आणि पहिली इनिंग तुम्हाला बरोबर 11:30 कम्प्लीट करायची आहे. शेखर मयेकर एक टेक्निकल तंत्रशुद्ध फलंदाज आणि खेळाडू उठीचा खेळाडू स्ट्राईकला असणार आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बसून पुढच्या मात्र आपलं हार्दिक स्वागत आहे डॉक्टर. बघा आम्ही टायमिंग सेट केलं बरोबर भारतीय वेळेनुसार झालेले आहेत आतापर्यंत 11:11 झालेले आहेत आणि पहिला चेंडू पावर प्लेच्या षटकातील गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर अंकुश. चेंडू मात्र तुम्ही आर्ध्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील तिथे केला होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जाते मिळेल ती एक धाव शेखर मयेकर याला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. बिनबाधे कशी सुरुवात आहे ते शाम स्पोर्ट धामंगाव संघाची
अनेक अंकुश सज्ज होणार आहे बॉलिंग मार्क टेंबर गावाच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज वसंत. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे आउटसाइड लेग स्टंप अजूनही टाकला होता पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा होतो आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते ती दोन. खराब चेंडूची फेकी केली होती गोलंदाज अंकुशने. चाचणी स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने टेस्ट चाचणी इथे बघायला मिळते ती सर्व फोर्टी प्लेटच्या संघातील खेळाडूंची. चेंडूला मात्र बघू आपण टॉस फ्लिक केलेलं आहे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते फक्त मिळेल ती एक धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर तीन धनबाद तीन. अंकुश पुन्हा एकदा सज्ज होता बॉलिंग मार्क राईट आर्म मोहन विकेट सिंगलला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक दक्ष चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं मिडअपला मिळेल ती फक्त एकच धाव प्रेरणात होता तिथे क्षेत्ररक्षक आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर चार. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही खोटून काढण्याचा विरोध तिथे प्रयत्न केला शॉर्ट लेगला चेंडू जातो मिळेल ती फक्त एकच धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर पाच. पाच धावा बघूया पहिलं पॉवर प्लेचे षटक हे प्रगती पथावर आहे गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर अंकुश. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही चांगला चेंडू होता प्रतिम चेंडू होता सात चकित केले फलंदाजाला प्ले अँड मिस बघायला मिळतो आणि धावसंख्या मात्र धावपलकावर कायम आहे ते पाच. पुन्हा एकदा अंकुश आमच्यापासून दूर जाताना शॉर्ट रनअप ने गोलंदाजी करतो चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही मिस्टेक बघायला मिळतो तिथे एसटी रक्षिकाकडून आणि त्याचा फायदा घेतलेला आहे दोन्ही फलंदाजांनी निश्चितच बाईकच्या रूपाने धाव आणलं आणि षटक देखील संपलेलं आहे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर बिनबाद सहा एक संत सावध सुरुवात होते श्याम स्पोर्ट धामंगाव संघाची मात्र चांगली गोलंदाजी म्हणता येईल. टॉस जिंकून जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे गावदेव ओवली संघाच्या संघनायकाने आतापर्यंत योग्य निर्णय वाटतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे धावसंख्या धावपलकावर सहा बिनबाद सहा. एक खरोखर मी तर म्हणेन खराब सुरुवात आहे श्याम स्पोर्ट धामंगाव संघाची. प्रभाकर दुसरी षटक घेऊन येतो आता मात्र जी पॉवर प्लेची पाबंदी होती ती हटलेली दूर वर क्षेत्ररक्षण बघायला मिळते तुम्हाला. आता मात्र इथून धावांचा वेग वाढवावा लागेल एक चांगल्या स्थितीमध्ये जायचं असेल तर चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. चेंडूला शॉटन पुल केलं क्षेत्ररक्षक दक्ष विथ कॅच पहिला फलंदाज बॅक टू बॅक पहिला धक्का लागतो श्याम स्पोर्ट धामंगाव संघाला शेखर मयेकर होता रेपामध्ये.
चांगला झेल आणि फलंदाज संपला खेल। तर पहिला फलंदाज बाद होते सांघिक सहाय दावसंघर पहिले यश मिळवून देते गोलंदाज प्रभाकर चांगला झेल घेतला होता मिड विकेट सीमारेषेवर प्रवीण याने संघाचा चपल क्षेत्ररक्षक आहे खूप स्पर्धांमध्ये जबरदस्त ज्याने क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय शेखर मयेकर। तसाही मित्रांनो एक खेळाडूचा खेळाडू आहे आणि आजपर्यंत त्याचा खेळ मी बारकाईने बघितलेला आहे महेश येतोय आता मात्र नंबर ॲट थ्री क्रमांक तीन वर खेळण्यासाठी महेश माळी याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील त्या श्याम स्पोर्ट धामंगा या संघाला। प्रभाकर पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग मार्कवर मीडियम पेसर बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करेल फलंदाज सलामीवीर वसंत चेंडू मात्र इन साइड आउटचा फटका केलेला आहे क्षेत्ररक्षक झेपावतोय पहिली धाव पूर्ण केली ताजून होता तिथे मिळतील दोन धाव वसंत याला आणि या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर आठ आठ धावा एका गड्याच्या मोबदला दुसरी षटके प्रगती पथावर निर्धारित चार षटकांचा सामना आहे आणि पुन्हा एकदा सज्ज होणार आहे प्रभाकर चेंडू अतिशय चांगला फटका अप्रतिम स्ट्रोक केलेला आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो छान धावांसाठी चौकार चांगला पंच केला होता चेंडूला आणि चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर गेला होता चार धावांसाठी चौकार वसंत याच्या बॅट मधून निघाला अप्रतिम पहिला मोठा फटका चौकारच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर बारा एक बाद बारा आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल कारण एक समाधानकारक धावसंख्या जर उभारायची असेल चांगला चॅलेंज उभारायचा असेल तर निश्चित धावांचा वेग वाढवावा लागेल गोलंदाज प्रभाकर सज्ज होते बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका समोर खेळला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक दक्ष प्रेमनाथ पहिली धाव पूर्ण केली आहे फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट मानतोय फलंदाज वसंत आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर तेरा एक बाद तेरा पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली पॉवर प्ले षटकामध्ये अंकुशाची फक्त सहा धावा त्याने खर्च केला आणि दुसरं षटक हे प्रगती पथावर आहे क्षेत्ररक्षक दक्ष अजून एक झेल नंबर विकेट डाऊन दुसरा फलंदाज बॅटी पथावर महेश माली हा देखील स्वस्तामध्ये भाग होतो श्याम स्पोर्ट धामंगा संघाचा यानंतर जो सामना आहे जॉली क्लब कामतगर आणि गावदेवी अंजूर चला या आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं जॉली क्लब कामतगर आणि गावदेवी अंजूर हा दुसरा ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी जॉली क्लब कामतगर आणि गावदेवी अंजूर धावसंख्या धावपलकावर तेरा दोन गड्यांच्या मोबदल्यात आता मात्र बघूया फलंदाज नवीन येतोय दीपक बोलर अतिशय जबरदस्त फटका व्हॉट अ शॉट ब्रिलियंट स्ट्रोक आर पार परिपार षटकार वसंत त्याच्या बॅट मधून निघालेला हा जबरदस्त षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या हाय जम्प मारते स्कोरबोर्डवर एकोणीस दोन षटकांचा खेळ संपलेला आहे
दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर येतोय. गावदेवी अंजूर आणि जाली क्लब पामतगर आता मात्र बघूया तिसऱ्या षटकाचा खेळ. मी तर निश्चित सुरू होणार आहे. गोलंदाज सज्ज होणार आहे. कैलास सामना करेल फलंदाज. आता मात्र दीपक भोईर. वसंत मात्र चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत खेळतोय एक षटकार आणि चौकाच्या मदतीने 15 धावांवर. जबरदस्त आपल्या संघासाठी मौलिक धाबा जमा करताना हा खेळाडू सलामीवीर कैलास. तानाजी भूर आपलं हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत वेलगावचे माजी सरपंच आहेत आणि एक चांगले क्रिकेटर आहेत. जबरदस्त नामांकित क्रिकेटर आहे. शेले माता वेले संघाचं आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडू मात्र बघूया. क्षेत्रक्षक बक्षी चांगली क्षेत्रक्षण बघाल. मी तर टायझन होता तिथे 2 धावा पूर्ण केलेले. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि यस बघा जिथे 1 धाव होती तिथे चक्क 3 धावा खर्च केलेले आहेत. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते 23. कैलास पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. सामना करेल फलंदाज वसंत. लाईन शो खेळण्याचा प्रयत्न तेज तर्रार एसटीच्या हातामध्ये डार्क बॉल. धावसंख्या धावपंकावर कायम आहे 23. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. अतिशय चांगला फटका खेळलेला आहे. समोर खेळला होता डाऊन दी ग्राउंड. क्षेत्रक्षण बक्षे चांगली क्षेत्रक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला होता त्याने. सहज गत्या 2 धाव पूर्ण केलेल्या. त्या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढती. धावपलक 25 धावा क्वार्टर सेंचुरी धावपलकावर झलकलेली आहे आणि वसंत मात्र चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सलामीला येऊन मात्र खेळपट्टीवर चांगला जम बसलेला आहे त्याचा. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर कैलास. चेंडूला फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक बक्षी आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद धावबाद झालेला आहे. तर दीपक भोईर याची खेळ संपुष्टात आणले. पहिली धाव पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेण्यासाठी धावता आपण बघितलं तर निश्चितच दुसरी धाव तिथे नव्हतीच आणि 2 धावा घेण्याच्या नादामध्ये फलंदाज हा धावचित बदलला दीपक. राजू
राजू येते नवीन फलंदाज आता मात्र चक्क तीन फलंदाज बाद झाले धावसंख्या धावपळीवर 26 कैलास पन्नाक सज्ज होते बॉलिंग मार्कवर चिंडीचा पाठलाग केला मात्र चांगला प्रयत्न होता डाव मारून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते अगदी थर्ड स्लिप मध्ये चांगला प्रयत्न केला होता महेश आणि फेल घेण्याचा चेंडू सीमा पार चौकार हे तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू आतमधून रिलीज केला गोलंदाज कैलासाने आणि पाहू शकता थर्ड स्लिप मध्ये चांगला प्रयत्न होता हा चान्स होता मात्र तिथे जबरदस्त एफर्ट्स होता तीस पुन्हा एकदा सज्ज होणारे बॉलिंग मार्कर कैलास राईट आर्म ऑफ द विकेट सामना करेल फलंदाज वसंत इनसाइड आउट चा फटका गेला क्षेत्ररक्षक दूरवरून झेपतो पहिली धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहज गत्यात दोन धावा कंप्लीट करते फलंदाज वसन तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघा तीन धाव पूर्ण केले तीन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते दाखवलकर 33 तीन षटकांचा खेळ संपले 33 धावा दाखवलकर आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे पहिल्या डावातील आणि ते षटक कोण घेऊन येते ते बघूया पहिल्या षटकामध्ये अंकुशने 6 धावा खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये प्रभाकर याने 13 धावा खर्च केला दोन गडी बाद केले आणि कैलास याने तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केलेले आहेत वसंत मात्र चांगली फलंदाजी करतो सलामी देऊन तब्बल 25 धावांवर खेळतो वसंत पिशे चांगली धुराकेबाज इनिंग आपल्या संघासाठी पेश करताना यानंतर मैदान क्रमांक 2 वरचा जो सामना होणार आहे तो जॉली क्लब कामतगड आणि गावदेवी अंजुर या दोन संघांमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त फाईट बघायला मिळाली या दोन संघांमध्ये प्रवीण शेवटच्या षटकासाठी सज्ज झालेला आहे बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल सलामीवीर वसंत ज्याने आतापर्यंत ठोकल्या त्या 25 धावा खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी करताना चेंडू होता चेंडूला ढिरकावून दिलेला लॉंग ऑफ सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये निश्चितच फलंदाज मला तर वाटतं पॅपिंग क्रीज मध्ये सेफ पोहोचलेला आहे आणि या दोन धावा कंप्लीट करतो फलंदाज वसंत धावसंख्या वाढते धावपळकर 35 आता मात्र या षटकामध्ये बघूया वसंत याची खरोखर प्रशंसा करावी लागेल खूप चांगला खेळ त्याने आतापर्यंत दाखवलेला आपल्या संघासाठी खेळण्याचा प्रयत्न एक्सप्रेस दिलेर तेच तारा चेंडू होता साप चकित होतो वेगाने फलंदाज वसंत धावसंख्या कायम आहे धावपळकर 33 35 धाव आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे प्रवीण चेंडूला जमीन लगत खेळलेला अगदी स्ट्रेट खेळला होता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आता मात्र इथे दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद हे संपुष्टात आलेली आहे फलंदाजाची धावसंख्या धावपळकर 36 आणि पाहतो 4 गडी या तंबू मध्ये परतलेले ते श्याम स्पोर्ट धामंगाव संघ तब्बल 28 धावसंख्या धावबाद झाला असेल खूप चांगला खेळ त्याच्याकडून बघायला दोन चौकार आणि एक षटकार वसंत त्याने पेश केला आपल्या संघासाठी आणि मौलिक 28 धावांची इनिंग त्याने पेश केली पहिल्या
रमेश नवीन फलंदाज होते खेळपट्टीवर जो आता मध्ये तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळेल तर पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर पोलिंग डाउन दी ग्राउंड खेळला होता क्षेत्ररक्षक बक्स दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहज गट दोन धाव पूर्ण करतो फलंदाज व दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते 38 वन रन शॉटचा इशारा येते वन रन शॉटचा देखील इशारा आलेला आहे धावसंख्या 37 बघा पंचांची देखील तीक्ष्ण नजर आहे मैदानाच्या आतमध्ये हे पंचांच्या नजरेपासून कोणीच वाचू शकत नाही शिंदेला मात्र पेलेला बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि दोन धाव कंप्लीट केलेले आहेत या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 39 शेवटचे चौथा अंतिम षटक हे प्रगती पथावर आहे तुम्ही जो सामना पाहता तो श्यामस्फोट धामणगाव आणि गावदेव ओवली या दोन संघांमधील कैलास सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवर षटका दिला शेवटचा चेंडू रनिंग मध्ये बिघाड स्टेप मध्ये बिघाड झाला पंचांचा इशारा येतो डेड बॉल मुरलीधर जाधव आणि सुरेश घरत या सामन्याचे पंच आहेत पुन्हा एकदा सज्ज होत आहे रनिंग ट्रॅक पुढे येऊन स्टेप आडून खेळलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे यतीत झेपावत आहे लॉंग ऑन सीमारेश्वर आणि तोपर्यंत मिळतील दोन धावा फलंदाज राजू आणि दोन धाव पूर्ण केले अशा प्रकारे चार षटकांचा खेळ संपलेला आहे धावसंख्या धावपलकर 41 आणि 42 धावांचे लक्ष सामना जिंकण्यासाठी गावदेवी ओवली या संघाला बघा पहिला डावा 22 मिनिटांमध्ये संपन्न झालेला आहे निश्चितच पहिल्यांदा असं बघायला मिळतं की 22 मिनिटांमध्ये पहिला डाव संपन्न झालेला आहे ओवली संघाचं खरोखर मी कौतुक करेन
सगळं सेपरेशन ताबडतोब लावून घ्यायचंय, कुठल्या प्रकारचा वेळ विलंब आपण लावू नका, आणि सलामीची जोडी गावदे ओवली या संघाने मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आहे, कारण लक्ष 42 धावांचं आणि आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला, रिक्वायर्ड रन रेट 10.50 सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील त्या गावदेव ओली या संघाला सामना जिंकण्यासाठी. अरविंद भोईर वेळी संदर्भात आम्हाला सहकार्य करा आणि आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे. क्षेत्रक्षण लावलं जाते, बघूया यानंतर प्रेक्षकांना बिग फाईट मॅच बघायला मिळेल ती जॉली क्लब कामतगड आणि गावदेवी अंजूर या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. संघाला आपापल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. सलामीवीर टू ओपनर पेअर पाहू शकता तुम्ही गावदेवी ओवली या संघाचे अरविंद भुईर संघाचा संघनायक आणि प्रेमनाथ पाटील. चला लगेचच आपण गेम ऑन करूया. रामा पहिले षटक हाताळण्यासाठी सज्जला, पॉवर प्ले चे पहिले षटक सामना करेल प्रेमनाथ पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अरविंद भुईर. यस ग्रीन सिग्नल, लगेचच आपण गेम ऑन करूया, जास्त वेळ घेऊ नका. 42 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी ओवली या संघाला. डाउन द ग्राउंड केलेला चार धावांसाठी चौकार, अतिशय चांगला फटका होता आणि पहिल्या चेंडूवर चौकार पेश करते फलंदाज प्रेमनाथ पाटील. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. अगदी बरोबर बॅटच्या मधोमध पट्ट्यामध्ये चेंडूला घेतला आणि डाउन द ग्राउंड खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला चार धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सजवतोय रामा. चेंडूला शॉर्टन पुल केलं, कंट्रोल पुलचा फटका क्षेत्रक्षक दक्ष, चांगले क्षेत्रक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात रे, मात्र नकार देताना अरविंद भुईर हा ना फक्त एकच धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते डबल कर 5. पुन्हा एकदा रामा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्क वर, राईट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करणार आहे संघाचा संघनायक. आता मात्र स्ट्राईक वर येईल तो अरविंद भुईर. प्रेमनाथ पाटील आतापर्यंत ज्याने दोन चेंडूंचा सामना केलेला वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळतोय. पुढे स्टेपडून खेळलेला गॅप मधून चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चार धावांसाठी चौकार. चौकाराने आपलं अकाउंट ओपन करतोय अरविंद भुईर.
अरविंद भोईरचा असा विक्रम आहे 40 प्लस क्रिकेट मध्ये ज्याने फास्ट एट 50 टोकण्याचा पराक्रम केलेला तब्बल 15 चेंडूंमध्ये हा कारनामा त्याने केलेला आहे. फास्ट 50 टोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे 40 प्लस क्रिकेट मध्ये आणि संघाचा संघनायक देखील आहे. पुन्हा एकदा रामा बोलिंग महाकोशात जोडणारा धावसंख्या धावपल क 9 बिनबाद 9 अशी सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते रामा. चेंडूला धावपल खराब सेक्शन बघायला मिळते वसंत कडून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सहज घेतला बघा दोन धाव पूर्ण केलेले धावसंख्या वाढते धावकर 11 जिथे एक धाव होती तिथे चक्क दोन धावा खर्च केले आहेत आणि क्रिकेट मध्ये एक धावेचं महत्व तुम्हाला माहीतच आहे. पुन्हा एकदा रामा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुढून खेळला अतिशय चांगला फटका वाट शॉट ब्रिलियंट शॉट त्यांच्या काय निर्णय येतो बघूया. यस 6 धावांसाठी हा बंदनी षटकार पॉवरफुल षटकार बघायला मिळतो आणि षटकाच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते. धावपल 17 निश्चित जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते. अरविंद भोईरचे 3 चेंडूंचे त्याने सामना केलेला तब्बल 12 धावांवर खेळतोय. आर्या बॅटने खेळलेलं आहे चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र बघायला मिळतं वसंत याच्याकडून आणि मिळेल ती एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपल का 18 चांगली सुरुवात आहे. बंगबंगी सुरुवात बंबार सुरुवात आपल्या संघाला करून दिल्या पहिल्या षटकामध्ये ते संघाचा संघनायक अरविंद भोईर आणि प्रेमनाथ पाटील. प्रेमनाथ पाटील खेळतो वैयक्तिक 5 धावांवर तर अरविंद भोईर खेळतो वैयक्तिक 13 धावांवर. अतिशय चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे पहिल्या षटकामध्ये आणि एक जमिनीची बाजू आहे कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. तो गावदेवी ओवली या संघाचा लक्ष 42 धावांचं जवळजवळ मी तर म्हणे निम्मा पल्ला पार केलेला आहे. अजून तब्बल जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. श्याम दुसरं षटक आपल्यासाठी सज्ज झालं बॉलिंग मार्कवर. हॅलो हॅलो सोनाली मॅच नाही नाही इथे 40 प्लस सोनाली नाही. हा 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 की अडीच होता अडीच 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 होता अडीच हो आता मात्र जो पराभव आहे. वेलकम श्याम पाटील बोलिंग मार्कवर. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त अल्क्यात आणि टॅप केला. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते ह्या जागेवर. मित्रांनो आपण कित्येक दिग्गज खेळाडूंना बघितलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. दक्षिण आफ्रिकेचा जॉन टिरोड शिवराज सिंग भारताचा एकनाथ सोलकर सारखे महान खेळाडू आपण बघितले होते. पॉइंटला जबरदस्त क्षेत्ररक्षण. चेंडू पाठलाग करण्याचा प्रयत्न दिशाहीन चेंडू आणि इशारा येतो तो पंचांचा व्हाईट बॉल. दरम्यान आगमन झालेले व्यासपीठावर उपाध्यक्ष मास्टर 40 प्लस क्रिकेट असोसिएशन वासुदेवजी चौधरी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं पराभवाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल. गोंदवले संघाचा विजयापासून अजूनही बऱ्याच धावा
सिंधू मात्र बॅटचा पट्टे तोडणे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो डावी एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावसंख्या 21 निम्मा पल्ला पार गेला अजून जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे चेंडू मात्र बॅटचा पट्टे तोडणे शपलून खेळण्याचा प्रयत्न अजून एक व्हाईट बॉल खराब गोलंदाजी बघायला मिळते ती श्यामेजी धावसंख्या वाढते धावसंख्येवर 22 अजून तब्बल 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी गावदेवी ओवली या संघाला आणि बघा काय सुरुवात करून दिली आहे प्लस पॉइंट आहे कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही तो गावदेवी ओवली या संघाचा दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर बघायला मिळतात शपलून खेळण्याचा प्रयत्न चेंडू लांबले सीमा रक्षकाने सरसावतो अतिशय वेगाने चार धावांसाठी चौकार चांगली फलंदाजी बघायला मिळते ती प्रेमनाथ आणि अरविंद बेवरेजच्या चौकारच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते धावपलकर 26 चेंडू मात्र अतिशय चांगला फटका बघायला मिळतो ऑफ स्टंप सोडून हा स्ट्रोक अटेम्प्ट केला होता फलंदाज प्रेमनाथने एक धाव पूर्ण केली आहे सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 27 धावांची अभेद्य भागीदारी बघायला मिळते दोघांमध्ये फास्ट पार्टनरशिप दोन्ही सलामीवीर खेळपट्टी ठाण मानून आतापर्यंत बघायला मिळतात अरविंद बेल खेळतो एक षटकार चौकारच्या मदतीने 14 धावांवर प्रेमनाथ पाटील खेळतोय दोन चौकारच्या मदतीने 10 धावांवर चेंडू मात्र बघू अप्परकटचा फटका खेळलेला आहे खूप उंच आकाशामध्ये चेंडू गेलेला आहे चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा चेंडू आतामधून निसटला कॅच ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळते तो फलंदाज अरविंद बोरवाला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 28 हळूहळू विजयाकडे अग्रेसर होतो असं म्हटलं तरी वावगडे नाही गावदेवी ओवली संघ विजयी सलामी देण्याच्या मार्गावर शॉर्ट अँड पिल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू प्रॉपर बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकर पाहतो आपण 29 शेवटचा झेंडा अजून शिल्लक आहे कारण या षटकामध्ये तब्बल 2 व्हाईट बॉल टाकले होते ते गोलंदाज 3 व्हाईट बॉल टाकले आहेत श्यामेने म्हणून हे लांब लचक षटक बघायला मिळते तुम्हाला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही जागेवरूनच टोलवण्याचा प्रयत्न केला होता मिळेल ते एक चिक्की सिंगल आणि अशा प्रकारे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 30 म्हणजे अजून 12 धावांची आवश्यकता आहे तर दोन षटकांचा खेळ संपलेला 30 धावा धावपलकावर ड्रिंक सेंटरवर झालेला आहे आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता सोपे समीकरण आहे आणि तब्बल 30 धावांची वेगवान भागीदारी बघायला मिळते दोघांमध्ये विजय पाटील ओवली आपण संपर्क साधायचा विजय पाटील ओवली आपण संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्स
श्याम चौधरी आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत ने ते फरार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील आणि निश्चितच सेफ सुरक्षित आहे. प्रॅपिंग क्रीज मध्ये अगोदरच कमिट झाला होता. स्टेप आउट खेळण्याचा जरूर तिथे प्रयत्न केला होता आणि धावसंख्या धावपंख्यावर काय माहिती पाहतो आपण ना. 30-11 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 12 धावांची आवश्यकता. पंच बघा तुम्ही वेळे संदर्भात वेळ वेळी सूचना देत चला. प्रयत्न क्षेत्ररक्षक झेपावतो. चेंडू मात्र हातामध्ये हा गॅदर करता आला नव्हता. झेल हातामधून निसटला आणि अजून एक कॅच ड्रॉप केलेला आहे. एक धाव पूर्ण करतो अरविंद. धावसंख्या वाढते. धावपंख 31 जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. अजून हा गावदेवी एवली या संघाला सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतो बोलिंग मार्कवर महेश. चेंडू मात्र बघूया. उंच आवेगाचा फ्लाय झालेला आहे. महेश माळी यांनी चांगला झेल घेतलेला आहे. कॉटन बॉल पहिला फलंदाज बाद येतो प्रेमनाथ. गावदेवी एवली या संघाचा प्रवीण येतोय. आता मात्र क्रमांक 3 वर खेळण्यासाठी तब्बल 31 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला. फलंदाज महेश बोलिंग मार्कवर सज्ज होते. सामना करेल अरविंद धूर. चेंडू लक्षातून पुल केलेला अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक झेपावतो. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. हा ना फक्त एकच धावसंख्या समाधान. धावसंख्या वाढते. दाखल 32 10 धावांची अजून आवश्यकता आहे. येणार 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी ओवली या संघाला सामना जिंकण्यासाठी. स्टेपावरून खेळला अतिशय चांगला फटका. मात्र बघूया चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सीमारेषेवर मिळेल ती फक्त एकच धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपल 33 अजून 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे ते 7 चेंडू आणि 9 धावा. महेश माळी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुढे स्टेपावरून खेळलेला आहे आलांदे. कार्पेट चेंडू जाते सीमारेषेकडे. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेत आत्मघाती प्रयत्न आणि अरविंद ढोर बाद. दुसरी धाव घेताना फलंदाज धावता खेळलो. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपल 34 अजून 8 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. गावदेवी एवली संघासाठी यतीश नवीन फलंदाज. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गावदेवी एवली या संघाला जरा स्पीडअप करायचं. जास्त वेळ घेऊ नका. बघा ऑर्गनायझर कमिटीकडून आमच्यापर्यंत ही सूचना आलेली आहे आणि आपण अजिबात वेळ घ्यायचा नाही. पण आपण तशा सूचना देखील करायच्या. शेवटचे षटक घेऊन तो गोलंदाज नंदू. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता 8.
मधुकरला आता स्ट्राइक आलेली आहे आणि मधुकरकडे आहे त्या पहिल्या षटकातले 3 बॉल्स खूप वेळ घेतला जातो या सामन्यामध्ये निश्चितच मी वारंवार तुम्हाला पुकार देखील इथून करतोय की वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा लाईन शो खेळण्याचा प्रयत्न निश्चितच आता मात्र इथे एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असं वाटलं होतं की कॉट बेंडची एक संधी आहे यष्टीरक्षकाकडून चूक बघायला मिळाली यष्टीरक्षक महेश याच्याकडून चूक बघायला मिळते एकदा तुम्ही गेलेल्या 5 चेंडूंनी जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे ठेवलेला प्रवीण अतिशय चांगला फटका आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातो षटकार स्कोर लेवल आला फक्त एका धावीची आवश्यकता प्रवीण याच्या बॅट मध्ये नियाला उत्तम षटकार 4 चेंडू आणि फक्त एका धावीची आवश्यकता सामने जिंकण्यासाठी गावदेवी ओमली या संघाला प्रवीण यांनी मात्र आता निश्चितच आपल्या संघाला हा षटकार मारून विजयाकडे हा घेऊन जाण्याचा जबरदस्त प्रयत्न केलेला आहे 4 चेंडू आणि फक्त एक धावाचे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे गोलंदाज मंदू गोलिंग मार्कर सध्या होते सामना करेल फलंदाज प्रवीण सामना जिंकलेला तो गावदेवी ओंगली संघाने अभिनंदन अभिनंदन तुम्ही तिथे सांगा त्यांना टायमिंग